युनिक व्हिडिओजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजचा युनिक टॉपिक आहे पहा कसा होता राम मंदिरचा प्रवास राम मंदिरचा मुद्दा हा आपल्या मागील पाच ते सहा पिढ्यापासून चालू होता मागील पाचशे वर्षात राम मंदिर बांधण्यासाठी अनेक लहान मोठ्या घटना घडल्या आहेत पहा यातील काही महत्त्वाच्या घटना तर पंधराशे अठ्ठावीसमध्ये पहिला मुघल सम्राट बाबर याने अयोध्येत मशीद बांधली दरम्यान बाबराने मंदिर पाळून तिथे मशीद बांधली असा आरोप होता अठराशे पंच्याऐंशीमध्ये सगळ्यात पहिले महंत रघबीर दास यांनी फैजाबाद कोर्टात अर्ज दाखल करून बाबरी मशिदीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली मात्र ती फिटाळली गेली होती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बावीस तेवीस डिसेंबरला वादग्रस्त मशिदीमध्ये रामलल्लाचं मूर्ती गुप्तपणे आणण्यात आली आणि इथून एक नव्या पर्वाला सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्टमध्ये एक सेंट्रल सुन्नी वफ बोर्डाने कोर्टात धाव घेत मूर्ती मंदिरातून हटवण्याची मागणी केली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये राजीव गांधी सरकारने नोव्हेंबर महिन्यात विश्व हिंदू परिषदेला वादग्रस्त जागेजवळच शिलापूजन करण्याची परवानगी दिली एकोणीसशे नव्वदमध्ये पंचवीस डिसेंबरला भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणीच्या रथयात्रेला सुरुवात या यात्रेने देशभरातलं वातावरण ढवळून निघालं होतं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत जमले आणि सहा डिसेंबरला वादग्रस्त मशीद जमीन दोस्त केली दोन हजार दहामध्ये तीस सप्टेंबरला हिंदू मुस्लिम आणि निर्मोही आखाडा यांना वादग्रस्त जागा विभागातून देण्याचा निर्णय अलाहाबाद कोर्टाने दिला दोन हजार अकरामध्ये सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाने नऊ नोव्हेंबरला या जागेवरचा हिंदूंचा हक्क मान्य केला तसेच सुन्नी वफ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले दोन हजार वीसमध्ये दरम्यान पाच ऑगस्टला पाचशे वर्षाचा वाद संपवून रामाचा जन्मस्थान असलेल्या अयोध्येत मंदिराचं भूमिपूजन होणार दरम्यान या काळात अनेक वेळेस जातीवादसुद्धा झाला आप कोणत्याही धर्माचा अनादार नाही करायचा तसेच ही माहिती केवळ इतिहास झालेल्या घटनांची एक ओळख आहे आपण ही महत्त्वाची माहिती इतरांना पण शेअर करा आणि या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा